मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल मिक्स टीम इव्हेंटमध्ये सरबजोत सिंगच्या मदतीनं कांस्य पदकावर नाव कोरलं. एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 2 पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी कधीही घटना घडलेली नव्हती. मनूनं यंदा जरी हा डबल धमाका केला असला तरी मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये मात्र मनूसोबत एक फिल्मी स्टाईल ट्रॅजेडी झाली होती. पण निराशेतून आशेचा किरण शोधत मनूनं यंदा इतिहास रचलाय. धाकड गर्ल मनूची कमाल, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये डबल धमाल. मिक्स टीम इव्हेंट मध्ये सरबजोत सिंह सोबत कांस्य पदकावर कोरलं नाव. टोकियो ऑलिम्पिक मधील कसर भरून काढत भारताला मिळवून दिलं दुसरं पदक. मनू भाकर बघता बघता हे नाव आता सर्वच भारतीयांना माहीत झाले. यामागे कारणही तसंच आहे. मनूनं आधी 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात वैयक्तिक कांस्य पदक मिळवल्यावर आता मिक्स टीम प्रकारातही पदक मिळवत एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचा मान मिळवलाय. मनूच्या या कामगिरीची आता जरी वाहवा होत असली तरी मागील ऑलिम्पिक मध्ये याच मनूच्या नशिबी निराशा आली होती. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतानं इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करत 7 पदकं जिंकली. पण हीच संख्या 8 झाली असती जर मनूच्या पिस्तलमध्ये ऐनवेळी बिघाड झाला नसता. पात्रता फेरीतच मनूला पिस्तलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. पण मनूनं याच निराशेतून आशेचा किरण शोधत मागील वेळी हुकलेल्या एका पदकाच्या बदल्यात 2 पदकं खिशात घातली. मनूच्या या कामगिरीची सर्वच जण दखल घेत असून पुन्हा एकदा भारताच्या महिला मंडळानेच ऑलिम्पिक मध्ये फ्रंट फुटवर बॅटिंग सुरू केली आहे. तर अशा प्रकारे मनूनं आणखी एका कांस्य पदकावर नाव कोरत पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताची पदकांची धावसंख्या सुरू आहे. शूटिंग मध्ये भारत कमाल कामगिरी करतोय. अर्जुन आणि नमिता यांच्यामध्ये थोडक्यात जरी पदकं उपली असली तरी मनूनं मात्र चांगली कामगिरी करत ही कसर करत आहे. विशेष म्हणजे मनूची आणखी एका शूटिंग रिजन स्पर्धा बाकी आहे. तर 2 ऑगस्टला होणाऱ्या 25 मीटर एअर पिस्तल प्रकारात मनूकडून स्वतःची तार शक्यता आहे. आता ती पदक मिळवते का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष आहे आणि हॅट्रिक करते का ही पाहावं लागेल. सुशांत पाटील, पुढारी न्यूज, मुंबई.